भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा। भाजपच्या पहिल्या फळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजनांसह अनेक 101 बडे नेते, आमदार राम कदम आणि प्रवीण दरेकरांसारखे चांगले वक्ते देखील आहेत। मात्र या सगळ्यांपेक्षा नितेश राणे वेगळे ठरत आहेत। भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेला टोकदार बनवत आहेत। उत्तरेत ठाकूर, राजपूत, जाट हे क्षत्रिय हिंदुत्वाचं राजकारण करतात। राणेंनी हिंदुत्ववादी मराठा नेत्याची स्पेस व्यापायला सुरुवात केली आहे। याचा फायदा आणि तोटा अशा दोन्ही बाजू आहेत, चला त्या समजून घेऊयात। नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मला बघून लोक दरवाजे बंद करतात, मी पण हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा। नितेश राणेंनी हे विधान केलं आणि वादाची ठिणगी पडली। लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचाराचा टोन फुल फ्लेक्स हिंदुत्वाचा ठेवला। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याला पाठिंबा दिला होता। तेव्हापासून नितेश राणेंनी या आघाडीवर पुढाकार घेतला आहे। ते भाजपचा नवा तरुण हिंदुत्ववादी चेहरा म्हणून महाराष्ट्रात समोर येत आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा यशस्वीपणे हाताळलाय। शिवसेनेतून आलेल्या नारायण राणेंनी काँग्रेस वाया भाजप असा प्रवास केला। या दरम्यान नारायण राणेंनी हिंदुत्वाचा नेता म्हणून आपली ओळख कमवायला सुरुवात केली। त्यांचे पुत्र असलेल्या नितेश राणेंनी याच कामात पुढाकार घेतला। भाजप आणि संघाच्या हिंदुत्वाच्या नरेटिव्हला नितेश राणेंनी पुढे नेलं। त्यांच्या मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात ते अगदी विदर्भात सभा झाल्या। हिंदू अत्याचाराच्या घटना जिथंही घडतात तिथं नितेश राणे पोहोचतात। लव जिहाद, धर्मांतराच्या मुद्द्यावर ते पुढाकार घेतात। यामुळे कोकणापुरते मर्यादित असलेले राणेंचं नेतृत्व आता महाराष्ट्रभर पसरताना दिसते। नितेश राणे यांनी विधान भवनापासून ते रस्त्यावरच्या सभांपर्यंत लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा असे मुद्दे मांडलेत। लोकसभा निवडणुकीत मुंबई क्षेत्रात मुस्लिम समुदाय हा ठाकरे गटासोबत दिसून आला, त्याला नितेश राणेंनी वोट जिहादची उपमा दिली। जिथेही हिंदूंचा आवाज दाबला जाईल तिथं जाऊन धडकण्याचा धडाका नितेश राणे यांनी लावलाय। महाराष्ट्रात राणे करू पाहत असलेल्या योगी आदित्यनाथ स्टाईल राजकारणाची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र अनेकांच्या मनात शंकाही आहेत। लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा भाजपसाठी फारसा फायद्याचा ठरला नाही, अशात विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा कितपत चालेल हा प्रश्नच आहे। मात्र नितेश राणेंनी अशात आपली भूमिका चुणूक दाखवली। विशाळगडावर अतिक्रमण हटावची कारवाई झाली। यानंतर संभाजी छत्रपती आणि शाहू छत्रपतींच्या भूमिकेतील दरी दिसून आली, अशात ठामपणे त्यांचं समर्थन केलं ते नितेश राणेंनी। पुढे सिंधुदुर्गमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळल्याची दुर्दैवी घटना घडली। याचं राजकारण करण्यासाठी महाविकास आघाडीने पुढाकार घेतल्याचे आरोप झाले। आमदार सतेज उर्फ बंटी पाटील सिंधुदुर्गात पोहोचले, त्यावेळी याच नितेश राणेंनी विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा काढत बंटी पाटलांना खिंडीत गाठलं होतं। हिंदुत्वाच्या मुद्द्याला आक्रमकतेने नितेश राणे हाताळत आहेत। यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचा चांगला पाठिंबा त्यांना मिळतोय। हिंदू आणि मुस्लिम समाजात नितेश राणेंमुळे ध्रुवीकरण होत असल्याची चर्चा आहे। मात्र राणेंची ही स्ट्रॅटेजी भाजपसाठी अनेक अर्थाने महत्वाची आहे। मुस्लिम मतं ही भाजपसोबत येत नाहीत, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही झलक दिसून आली। याला शह देण्यासाठी भाजपला हिंदू मतांचं एकत्रीकरण अपेक्षित आहे। राणेंनी यासाठी पुढाकार घेतलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र भाजपमध्ये नंबर एकचा नेता म्हटलं जातं। त्यांच्या पाठोपाठ आता नितेश राणेंचं नाव घेतलं जात आहे। फडणवीसांनी नितेश राणेंवर असलेली दारोमदार अनेकदा अधोरेखित केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत। पोलीस खातं त्यांच्या ताब्यात आहे। पोलिसांवर वारंवार टीका करण्याचं काम नितेश राणेंनी केले, हे टीका ध्यानात ठेवून नितेश राणेंवर कारवाई झालेली नाही। फडणवीसांचा फुल सपोर्ट नितेश राणेंना आहे। मनोज जरांगेंनी फडणवीसांवर टोकाची टीका केली। प्रवीण दरेकरांपासून ते विनोद तावडेंपर्यंतचे बडे मराठा नेते भाजपात आहेत। मात्र जरांगेंना सुरुवातीपासून विरोध करून फडणवीसांचं संरक्षण करण्याचं काम राणे कुटुंबियांनी केलं। जरांगेंनी मराठा आणि कुणबी एकच आहेत या लाईनवर राज्यातला मराठा मोबिलाईज केलाय। याला थेट विरोध नारायण राणेंनी केला होता। 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळे असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। नितेश राणेंनी अनेकदा ही बाब अधोरेखित केली आहे। अडचणीत सापडलेल्या फडणवीसांना राणेंनी मदत केली आहे। यामुळे राज्यात नंबर 2 नेतृत्व म्हणून भाजपात त्यांनी ताकद निर्माण केली आहे। परंतु या सर्व घडामोडींवर नितेश राणे आणि एकंदरच राणे कुटुंबियांवरती आपलं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।